भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मुंबईमध्ये एका पत्रकार परिषदेमध्ये बोलतात. थेट जाऊया. परिषद लढायची, त्यांनी सांगितलं आता तुम्ही उमेदवार द्या, आम्ही त्याला किरण पाटील उमेदवार दिला. शेवटी या जागेमध्ये आता कधी आम्ही सक्सेस झालो नाही, म्हणजे ना आम्ही कधी कोकणात जिंकलो, ना कधी मराठवाड्यात जिंकलो, ना कधी आम्ही नाशिकमध्ये जिंकलो. आमच्याकडे पश्चिम विदर्भ आणि पूर्व विदर्भ या दोन्ही सीट भाजपच्या आहेत. एक शिक्षक परिषदेची आहे, आमची नाहीच आहे. शिक्षक परिषदेला आम्ही पाठिंबा देतो नेहमी. साधारण शिक्षक परिषद ही अनेक काळापासून लढते आणि ते आमच्या विचाराची आहे, त्यामुळे तिथे पाठिंबाच असतो. अधिकृत कुठे आहे तर रणजित पाटील आहे अमरावती विभागामध्ये. तर नाशिक आमच्याकडे नाही आहे, ती काँग्रेसकडे आहे. कोकणातही आमच्याकडे सीट नाही आहे आणि त्यामुळं साधारण एबी फॉर्म द्यायचा विचार आहे केंद्रीय पक्ष म्हणून. तर भारतीय जनता पक्षाचा एबी फॉर्म राहणार आहे म्हात्रे यांना. पण शिंदेजीच्या नेतृत्वामध्ये फडणवीसजी दोघांनी बसून म्हात्रेजींना अधिकृतपणे फायनल केला आहे आणि आता एबी फॉर्म त्यांना आम्ही केंद्रीय पक्षाकडनं भाजपकडे देतो आहे. नाही, काहीच संबंध नाही हो. भाजप सेना युती जाहीर होते आहे आणि MLC पहिल्या निवडणुका राज्यामध्ये संपूर्ण जागावर संपूर्ण महाराष्ट्रात जे उमेदवार निवडून येतील त्याला भाजप सेनेचेच उमेदवार आणि तिथे कमळ नाही आहे. ते सांगतोय कमळ नाही आहे. कमळ हे चिन्ह प्रेफरेन्शियल वोटिंग आहे, त्याच्यामुळं कुठल्या गटात यायचा तर या गटात तो राहील आणि शेवटी एबी फॉर्म द्यावा लागतो. म्हणून त्याला भाजपचा एबी फॉर्म देतो, त्यामुळं चिन्हाविन्हाचा वाद नाही आहे. खरं तर भाजप शिवसेना युती ही होऊन या ठिकाणी आपल्याला या MLC समोर जायचं आहे. नाही, आमच्याकडे तर ही जागा शिक्षक परिषद लढायचे ना, समजून घ्या. ही जागा कुठं लढायचे भाजपमध्ये? शिक्षक परिषद लढते. मागच्या वेळी शिक्षक परिषद लढली आहे कोकण. साधारणतः या निवडणुका पूर्ण शिक्षक परिषद लढायची. पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीचा जे एबी फॉर्मचा प्रयोग रणजित पाटीलकडे झाला आणि आत्ता ही जागा शिक्षक परिषद आत्ताही त्या ठिकाणी फॉर्म भरला आहे. त्यांनी तिकीट त्यांनी आम्हाला पाठिंबा मागितलाच आहे. पण त्यांना आम्ही विनंती करणार आहे की बाबा नागपूर आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी समर्थनाकरता विचार करतो आहे, तुम्ही या ठिकाणी जागा सोडा. आणि ज्ञानेश्वर म्हात्रे अत्यंत प्रभावी आहे. मागच्या निवडणुकीमध्ये त्यांनी चांगले मतं घेतलेत, एक प्रभावी उमेदवार आहे आणि माननीय एकनाथजी आणि देवेंद्रजीच्या समन्वयाने एक चांगला उमेदवार त्या ठिकाणी लढतो आहे. त्यामुळं मला वाटतं शेवटी विजयाचं त्या ठिकाणी आम्ही समोर जातो आहे. आणि 100% एकनाथजी देवेंद्रजीच्या समन्वयाने मोदींच्या नेतृत्वात अमितभाईच्या नेतृत्वामध्ये हा विजय पक्का होईल. आणि ज्ञानेश्वर म्हात्रे इथं रवींद्र चव्हाण आणि उदय सामंत जी आहे दोघांनी त्या ठिकाणी त्याची चर्चा केली आणि आता हे उमेदवार म्हणून प्रचंड प्रभावी आहेत आणि 100% निवडून. मी तुम्हाला वारंवार सांगतोय तुम्ही की आता मी त्यांना एबी फॉर्म देतो आहे. एबी फॉर्म देतो याचा अर्थ काय? भारतीय जनता पक्षाचा एबी फॉर्म देतो म्हणजेच भारतीय जनता पक्षाचा तो उमेदवार आहे, पण शिवसेना भाजप युतीचा उमेदवार आहे. मुख्याध्यापक संघात मुख्याध्यापक म्हणून ते गेली अनेक वर्ष शिक्षक या संवर्गाचं काम करतात आणि ते मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी एनी पार्टी. आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की आपण जे चिन्हाचा या ठिकाणी विषय काढला होता, या निवडणुकीला चिन्हाचा काही संबंध येत नाही. प्रिफरेन्शियल वोटिंग आहे, नावासमोर प्रिफरेन्शियल वोटिंग करायचं असल्यामुळे चिन्हाचा प्रश्नच येत नाही. आणि जसं आता रवींद्र चव्हाणांनी सांगितलं की ते एका संघटनेचं प्रभावी काम करत होते आणि त्यांना कुठला तरी अभिमान फॉर्म दिला गेला पाहिजे, याच्यासाठी देवेंद्रजींनी आणि एकनाथजींनी पुढाकार घेतला, प्रदेशाध्यक्षांनी पुढाकार घेतला, त्यांना एबी फॉर्म दिलेला आहे. पण चव्हाण साहेबांनी सांगितलेली ही वस्तुस्थिती आहे आणि ते उमेदवार आजच आम्ही सगळे मिळून सांगतो की विजयाकडे गोडधोड करत आहेत, त्यांचा विजय निश्चित असेल. नाशिक नागपूर संदर्भातला निर्णय कधीपर्यंत होईल? 11 तारखेला संध्याकाळपर्यंत होईल. 11 तारखेला संध्याकाळपर्यंत होईल. इतर काही राजकीय प्रश्न आहेत. छगन भुजबळांनी मागणी अशी केली आहे की ओबीसींची जनगणना झाली पाहिजे, त्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहिली.
आपल्या सर्वांना माहिती आहे की जनगणनेचा कायदा हा संविधानाने 1950 केला आहे आणि केंद्रात जनगणना केंद्र सरकार करतं. जनगणना 2021 ऑन गोईंग आहे. बिहारनी जे केलं ते स्टॅटिस्टिकल डाटा जो आपण म्हणतो आहे. जनगणनेचा अधिकार तर कुठल्या राज्यालाच नाही आहे. ते स्टॅटिस्टिकल डाटा इम्पेरिकल डेटाला जनगणना म्हणता येत. बिहारमध्ये राज्यामध्ये आता जर राजकीय प्रश्न उत्तर द्यायचं असेल तर भुजबळ साहेबांना हे कळलं पाहिजे की 1960 पासून 2022 पर्यंत या 62 वर्षाच्या काळामध्ये जवळपास 50 वर्ष सरकार काँग्रेस राष्ट्रवादीच्या विचारात होतं. त्यांनी कधी विचार केला नाही गोष्टीचा. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.